नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हा ऑब्जेक्ट कसा ड्रॉ करायचा हे डिस्कस केलं होतं. आता ॲक्च्युअलमध्ये आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये तो ड्रॉ करू, व्हेरियस कमांडचा यूज करून. इथं दोन सर्कल्स आहेत, एक रेडियस 32 असणारा आणि एक डायमीटर 40 असणारा. पहिल्यांदा मी सर्कल रेडियस वाला काढून घेतो. सो रेडियस आहे 32, रेडियस आहे 32, आणखी डायमीटर आहे 40. सर्कल डायमीटर मी ह्या सर्कलवरती कर्सर घेऊन आल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर डायमीटर आहे 40. सो डायमीटर 40. सो 32 आणि 40 रेडियस आणि डायमीटर असणारे सर्कल ड्रॉ करून घेतलेले आहे. तर यानंतर इथं जो हा सर्कल आहे, हा सर्कल या सर्कल पासून 122 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. मी एक लाईन ड्रॉ करतो. पुन्हा या सर्कल वरती मी घेऊन आल्यानंतर इथं मला सेंटर तसं दिसेल. इथून मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो 122 वरती. इथं हा अर्थ मोड ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला ते व्हर्टिकलच लाईन ड्रॉ करता येईल. मी एंटर केलं. एंटर केल्यानंतर ही जी लाईन आहे, ही लाईन 122 वरती आपण बनवलेली आहे. त्याच्यानंतर इथं हा जो सर्कल आहे, हा सर्कल 26 डायमीटरचा आहे. डायमीटर त्याचा 26 आहे. सर्कलमध्ये गेलो मी, डायमीटर किती आहे? 26. 26 मी पुट केला. याच्यानंतर इथून इथं किती? 38 एवढ्या डिस्टन्स वरती पुन्हा एक सर्कल आहे. मी पुन्हा एक लाईन ड्रॉ करून घेतो सिंपल, हा पॉइंट आणि इकडं 38 एवढ्या डिस्टन्स वरती लाईन ड्रॉ करून घेतली. एंटर केलं पुन्हा. आणखी आता सर्कलमध्ये गेलो आणि आपल्याला रेडियस 14 असणारा सर्कल ड्रॉ करायचा आहे. हा सेंटर पॉइंट घेतला, आणखी रेडियस 14. तर आपण तो इथला सर्कल बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो सर्कल आहे, हा सर्कल ह्या सेंटर पासून किती? 48 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. तर मी पुन्हा एक लाईन ड्रॉ करून घेतो. इथून इथून व्हर्टिकली व्हर्टिकली 48 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. 48 एवढ्या डिस्टन्स वरती पुन्हा एंटर केलं. आता याच्यानंतर इथं सुद्धा दोन सर्कल दिसतात आपल्याला. एक सर्कल 44 डायमीटरचा आहे आणि एक सर्कल इथं आहे जो 38 एवढी त्याची रेडियस आहे. पहिल्यांदा मी डायमीटर क्रिएट करून घेतो. हा सेंटर पॉइंट आहे आणि डायमीटर आहे 44. त्याच्यानंतर इथं 38 आहे रेडियस, तो एक सर्कल मी ड्रॉ करून घेतो. आता सर्कल रेडियस हा सेंटर पॉइंट दिला आणि आता रेडियस आहे 38. ठीक आहे. सो 38 असणार आपण दोन सर्कल इथं क्रिएट करून घेतलेले आहेत. आता इथं वरती सुद्धा दोन सर्कल आहेत. हे दोन सर्कल आपण ड्रॉ करून घेऊ. हा सर्कल, हे जे दोन सर्कल आहे त्याचा हा इथला सेंटर पॉइंट जो आहे, हा सेंटर पॉइंट या सर्कलच्या सेंटर पासून 120 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. तर मी आता काय करतो, इथून 120 एवढ्या डिस्टन्सची एक लाईन ड्रॉ करून घेतली. 120 डिस्टन्सची लाईन ड्रॉ करून घेतली. पुन्हा एंटर केलं. कमांडमधून एक्झिट झालो. आता या सेंटर पासून हा सेंटर 58 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. मी ही लाईन क्लिक करून याला थोडं एक्सटेंड करतो. या लाईनला एक्सटेंड करतो. पुन्हा क्लिक केलं, एंटर केलं. आता किती डिस्टन्स वरती? 58 एवढ्या डिस्टन्स वरती मी पुन्हा एक लाईन ड्रॉ करतो. लाईन हा पॉइंट घेतला मी आणि इकडं 58 डिस्टन्स वरती मी एक लाईन ड्रॉ करून घेतली. आणखी इथून सुद्धा मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतो जेणेकरून त्यांना मला तिथल्या सर्कलचा काय करता येईल, सेंटर मला हा लोकेट करता येईल. ही जी मी 120 ची लाईन ड्रॉ करून घेतली, तिथून सुद्धा मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. एंटर. तर इथं तो सर्कलचा सेंटर असेल, इथल्या सर्कलचा सेंटर असेल जो इथून 120 वरती आहे. इथून 120 वरती आहे. आणखी ह्या सर्कलच्या सेंटर पासून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 58 इतकं आहे. आता इथं सुद्धा दोन सर्कल आहेत. एक सर्कल आहे डायमीटर 10 आणि एक सर्कल आहे रेडियस 10. सर, तर पहिल्यांदा आपण रेडियसचं सर्कल आहे, रेडियस आहे 10. सो रेडियस मी पुट केली 10. आणखी आता डायमीटर 10 आहे. सो सर्कल डायमीटर सेंटर डायमीटर आहे 10. सो दोन्ही आपण सर्कल ड्रॉ करून घेतलेली आहेत. आता त्याच्यानंतर इथं खालती आल्यानंतर बघा, इथं हा जो हाफ सर्कल आहे
या हाफ सर्कल पासून इकडे 22 आणि इकडे 22 अशी हाईट आहे. तर मी पुन्हा लाईन कमांड मध्ये गेलो, या सर्कल वरती टच केल्यानंतर पर्टिक्युलर या इथं क्वाड्रंट जिथं शो होतं तिथं क्लिक केलं, तिथून खालती 22 एवढं डिस्टन्स आहे, एंटर केलं. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण तर इथून हे जे डिस्टन्स आहे हे 24 डिस्टन्स आहे, तर इथून 24 डिस्टन्स वरती आलो. त्याच्यानंतर व्हर्टिकली जे डिस्टन्स आहे ह्या पॉईंट पासून, व्हर्टिकली जे डिस्टन्स आहे ह्या पॉईंट पासून इथून हे डिस्टन्स किती आहे 48 + 22. सो डिस्टन्स जर बघितलं आपण हे एक्झॅक्टली हा पॉईंट आणि हा पॉईंट जर मी घेतला तर हे डिस्टन्स आहे 70. हा तर मी ते 70 डिस्टन्स इथं ड्रॉ करून घेतो. मी लाईन कमांड मध्ये गेलो, इथून इथं बरोबर ती लाईन जिथं त्या सर्कलला टँजंट होईल ऑटोमॅटिक आपल्याला तिथं डिस्टन्स 70 दिसेलच. ते 70 दिसल्यानंतर मी काय केलं, क्लिक केलं, त्याच्यानंतर मी एंटर केला. सो कमांड मधून मी काय झालो, एक्झिट झाला. तसंच आता इकडं सुद्धा इथं 22 डिस्टन्सवरती ती लाईन आहे, इथून 22 डिस्टन्सवरती लाईन आहे आणि इकडं 48 डिस्टन्सवरती ती हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर मी पुन्हा लाईन कमांडमध्ये गेलो, त्याच्यानंतर इथं इथं मी ती 22 डिस्टन्स असणारी लाईन काढली व्हर्टिकली. त्याच्यानंतर 24 + 24 + 24 = 48 एवढ्या डिस्टन्सवरती हॉरिझॉन्टल लाईन आहे. आणखी त्याच्यानंतर एक व्हर्टिकल लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईन आहे जी ती व्हर्टिकल लाईन हा जो बाहेरचा जो सर्कल आहे त्या सर्कलला इंटरसेक्ट होतो. तर मी एक लाईन कमांड घेतली, लाईन कमांड इथून मी त्या सर्कलला क्रॉस करून जाणारी ती लाईन ड्रॉ करतो. इथं कुठेतरी ती मी लाईन ड्रॉ केली, एंटर. आता हा असा आपण पोर्शन क्रिएट करून घेतलेला आहे, रफ स्केच क्रिएट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा बघितलं आपण तर एक अशी लाईन आहे जी लाईन ह्या सेंटरमधून पास होते. तर मी इथं काढलेली जी काही लाईन आहे ही लाईन ते मी एक्सटेंड करून ह्या लाईन ह्या सर्कलला क्रॉस करून घेतो. सॉरी, ही लाईन सिलेक्ट केली मी आणि हा एक पोर्शन पकडून त्याचा मी त्याला एक्सटेंड केला. आता अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो मी ट्रिम करून घेतो. सो ट्रिम कमांडमध्ये मी गेलो, ट्रिम कमांडमध्ये गेल्यानंतर हे आपण फक्त तो सर्कलचं सेंटर लोकेट करण्यासाठी ड्रॉ करून घेतलं होतं ते मी सगळं डिलीट केलं. हे मी सगळं डिलीट करत चाललोय. आता एस्केप बटन प्रेस करतोय मी. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एक सर्कल आहे आणि हा सर्कल इथल्या सर्कलला आणि इथल्या सर्कलला टँजंट आहे. तर तो सर्कल ड्रॉ करून घेण्यासाठी मी सर्कलमध्ये टँजंट टँजंट रेडियस हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. आता कोणकोणत्या सर्कलला तो टँजंट आहे, हा सर्कलला टँजंट आहे क्लिक केलं, त्याच्यानंतर ह्या सर्कलला टँजंट आहे क्लिक केलं आणि त्याची रेडियस आहे 20. सो मी रेडियस आता इथं मेसेज जो डिस्प्ले होतो स्पेसिफाय रेडियस ऑफ द सर्कल मी 20 एंटर केलं, त्याच्यानंतर एंटर बटन प्रेस केलं. तर इथं हा तो सर्कल क्रिएट होईल. आता या सर्कलमधला सुद्धा अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो मी ट्रिम करून घेतो, हा पोर्शन तिथं नाही आहे आपण डिलीट करून घेतला. तसंच इथं सुद्धा हा अनवॉन्टेड पोर्शन आहे हा आपण डिलीट करून घेतला. त्याच्यानंतर इथं सुद्धा जो आत आलेला पोर्शन होता हा आपण डिलीट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा हा पोर्शन डिलीट केला. त्याच्यानंतर हा आतला जो पोर्शन आहे हा अनवॉन्टेड पोर्शन आहे हे आपण डिलीट केला. त्याच्यानंतर इथला सुद्धा हा अनवॉन्टेड पोर्शन जो आहे हा आपण डिलीट करून घेत तो हे आपण डिलीट केलं. सो डिलीट करण्यासाठी तुम्ही जस्ट तुम्ही एक सिंगल तो सेक्टर घेऊन त्याला डिलीट करू शकता किंवा माऊसचा जो रोलर आहे तो प्रेस करून तुम्ही कंटिन्युअस लाईन जर ड्रॉ केल्या तर तो काय होईल, डिलीट होईल, तो सेगमेंट पर्टिक्युलर काय होईल, डिलीट होईल. तर इथं हाही पोर्शन नाही आहे हा आपण असा डिलीट करून घेतला. सो आउटर बॉडीज आपण सगळ्या ड्रॉ करून घेतलेला आहे, हा सुद्धा पोर्शन नाही आहे, डिलीट डिलीट हे सुद्धा डिलीट. ओके, त्याच्यानंतर इथला पोर्शन हा सुद्धा डिलीट. त्याच्यानंतर इथं सुद्धा हा आतला जो पोर्शन आहे हा आपण सगळा डिलीट करून घेऊ. जस्ट मी एक लाईन ड्रॉ करतोय, तुम्ही जशी ट्रिम कमांड वापरून लाईन ड्रॉ कराल तसा तो पोर्शन तिथला का होईल, डिलीट
वेट हा सुद्धा इथं नाही आहे, सो हे डिलीट करून घेतला. तर अशा पद्धतीनं ही आउटर बॉडी क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला ह्याला डायमेन्शन्स द्यावी लागते. सो डायमेन्शन देण्याच्या अगोदर इथं जर बघितलं आपण, एक जी गोष्ट मिसिंग आहे, इथं काही फिलेटिंग आहे, त्यांची डायमेन्शन इथे दिलेली आहेत. इथं फिलेट आहे, इथं फिलेट आहे आणि इथं फिलेट आहे, तीन ठिकाणी फिलेट आहे. तर ती फिलेट देण्यासाठी मी पहिल्यांदा एस्केप केलं. आता मी एफ जस्ट टाईप केल्यानंतर मला स्क्रीनवरती फिलेट ऑप्शन दिसतो, एंटर केलं प्रेस. आता मी फिलेटची रेडियस देतो, इथं रेडियस आहे किती, इथे रेडियस आहे 15 आणि इथं सुद्धा रेडियस आहे 15. सो मी 15 एंटर केलं, 15 एंटर केलं. मला मल्टिपल काय करायचे आहेत, फिलेट्स क्रिएट करायचे आहेत, मल्टिपल वरती मी क्लिक केलं आणि फिलेटिंग मला कुठे द्यायचं आहे, फिलेट मला द्यायचं आहे हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इथं, त्याच्यानंतर हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इथं, इथं मी काय केलं, क्लिक केलं. त्याच्यानंतर इथली जी फिलेट आहे त्याची रेडियस वेगळी आहे, मी पुन्हा रेडियस वरती क्लिक केलं, फिलेटची रेडियस आहे 14, एंटर. आता पुन्हा आपल्याला हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इथं फिलेट द्यायचा होता, तर तिथं आपण तो R14 असणार फिलेट दिलेला आहे. अशा पद्धतीने ही सगळी आउटर बॉडी आपण क्रिएट करून घेतली. तर राहिलं फक्त आतलं हॅचिंग. तो हॅचिंगच्या अगोदर आपण सगळे डायमेन्शन देऊन घेऊ, जी जशी डायमेन्शन इथं दिसतात तशी. तर मी ते देण्यासाठी एस्केप बटन प्रेस केलं, डायमेन्शन्स मध्ये गेलो, डायमेन्शन्स नुसार मी जस्ट इथं आलो, त्या सर्कल वरती इथं आलो. तर बाहेरचा जो काही सर्कल आहे, बाहेरच्या सर्कलची रेडियस आहे 10. त्याच्यानंतर आतल्या सर्कल वरती आलो, आतल्या सर्कल वरती जर बघितलं तर हा सर्कल आहे, ह्या सर्कलचा डायमीटर आहे 10. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे, या सर्कलवरती आल्यानंतर हा जो सर्कल आहे, या सर्कलवरती कर्सर आल्यानंतर ऑटोमॅटिक तिथं ते आपल्याला R20 दाखवेल. एकदा क्लिक करा, त्याच्यानंतर ज्या ओरिएंटेशनला पाहिजे तिथं R20 आपण प्लेस केलं. त्याच्यानंतर इथं सुद्धा फिलेट आहे, त्याची रेडियस आहे 15. तर त्या पर्टिक्युलर कर्ववरती कर्सर आणल्यानंतर ऑटोमॅटिक तिथं ते डिस्प्ले होईल. एकदा क्लिक केलं, त्याच्यानंतर हा रेडियस आहे 15. आता ह्या सर्कलच्या बाबतीत हे जे दोन सर्कल आहेत, आतला जो सर्कल आहे तिथं मी क्लिक केलं, आतला सर्कल जो आहे तिथं जर कर्सर घेऊन आलो, आतल्या सर्कलवरती क्लिक केल्यानंतर आतला सर्कल 40 डायमीटरचा आहे आणि हा जो बाहेरचा सर्कल आहे, हा बाहेरच्या सर्कलवरती कर्सर आणल्यानंतर आपल्याला तो दिसतो, त्याची रेडियस आहे 32. त्याच्यानंतर इथं फिलेट दिलेला आहे, त्या फिलेटला इथं कर्सर आणल्यानंतर, स्किप करून मी पुन्हा डायमेन्शन मध्ये येतो, इथं त्या फिलेटवरती कर्सर आणल्यानंतर दिसतो आपल्याला R14. सो R14. त्याच्यानंतर मी झूम इन झूम आउट करतोय मध्ये मध्ये. त्याच्यानंतर इथं सुद्धा एक फिलेट आहे, तर ह्या फिलेटवरती कर्सर आणल्यानंतर इथं दिसतो आपल्याला R15. त्याच्यानंतर ओके, इथं जे सर्कल आहेत, हा आतला सर्कल आहे, ह्या सर्कलवरती आणल्यानंतर इथं दिसतो आपल्याला त्याचा डायमीटर 44. आणखी कर्सर इथं आणल्यानंतर ह्याचा डायमीटर दिसतो 38, सॉरी ह्याची रेडियस दिसते 38. त्याच्यानंतर हा इथला जो सर्कल आहे, या सर्कलवरती आणल्यानंतर डायमीटर आहे 26. आणि हा इथला जो हाफ सर्कल आहे, ह्या हाफ सर्कलवरती आणल्यानंतर दिसते आपल्याला रेडियस 14. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण सगळे सर्कल्स जे काय आहेत त्या सर्कल्सना डायमीटर सगळे मेन्शन केलेले आहेत आपण, आणि फिलेट सुद्धा मेन्शन केलेले आहेत. आता फक्त डिस्टन्सेस आपल्याला बघावे लागतील. सो डिस्टन्सेसाठी हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा जो सेंटर टू सेंटर आहे, ह्यातलं डिस्टन्स आहे 122, क्लिक केलं. त्याच्यानंतर हा पॉईंट, हा सेंटरचा पॉईंट, आणि मी जर हा एक्स्ट्रीम पॉईंट घेतला तर ह्यातलं डिस्टन्स दिसतं आपल्याला 144. त्याच्यानंतर इथं जर डिस्टन्स बघितलं आपण, तर हा सेंटरचा पॉईंट आणि हा सेंटरचा पॉईंट, ह्यातलं डिस्टन्स आहे 38. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट, ह्यातलं डिस्टन्स आहे 24. त्याच्यानंतर
हा पॉइंट आणि पर्टिक्युलर हा पॉइंट यातलं डिस्टन्स आहे 48 48, जे इथं आपल्याला 24 + 24 दिसतं, सो 48 हे डिस्टन्स झालं. त्याच्यानंतर ह्या हॉरिझॉन्टलच्या लाईनपासून जर मी पकडलं आणि हा पॉइंट मी या पॉईंटवरती क्लिक केलं आणि या पॉईंटवरती क्लिक केलं तर व्हर्टिकल डिस्टन्स आहे 22. त्याच्यानंतर हा जो सर्कल लोकेट आहे ह्या सर्कलचा सेंटर बॉटमपासून, म्हणजे हा पॉईंट घेतला आणि हा सर्कलचा हा पॉईंट घेतला तर यातलं व्हर्टिकल डिस्टन्स आहे 70. तसंच हा सर्कलचा सेंटर आणि हा सर्कलचा सेंटर यातलं डिस्टन्स आहे 48. सो 22 48. सो अशा पद्धतीने ऑलमोस्ट मला वाटतं की आपण सगळे ओके. हे 120 एक मिसिंग आहे. हा सर्कलचा सेंटर आणखी हा सर्कलचा सेंटर यातलं व्हर्टिकल डिस्टन्स आहे 120. आणखीन एक डायमेन्शन राहिलं, म्हणजे हा सर्कलचा सेंटर आणखी हा सर्कलचा सेंटर यातलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे 58. सो अशा पद्धतीनं सगळी डायमेन्शन्स आपण देऊन घेतलेली आहेत. आता फक्त एकच पार्ट राहिलेला आहे, तो म्हणजे हॅचिंगचा. सो त्याच्यासाठी मी इथं हॅचिंगमध्ये गेलो, हॅच सिलेक्ट केलं कमांड, आणि हॅच कमांड सिलेक्ट केल्यानंतर खालती मेसेज डिस्प्ले होतो इंटरनल पॉइंट और सिलेक्ट ऑब्जेक्ट. तर हा इंटरनल पॉइंट म्हणून मी इथं क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर हे असे आपल्याला इथं मल्टिपल ऑप्शन्स दिसतात. सो अँगल ठेवल्यानंतर वेगळं दिसतं. जनरली आपण ANSI 3-1 प्रेफर करतो, तो जर मी प्रेफर केला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ही अशी तो ऑब्जेक्ट जो आहे विथ डायमेन्शन आपल्याला असा दिसेल. सो अशा पद्धतीनं ह्या ड्रॉइंगसाठी ह्या ऑब्जेक्टसाठी पर्टिक्युलर आपण नंबर ऑफ सर्कल्स काढले आणि 1 2 3 ठिकाणी फिलेटिंग केलेला आहे. सो असा हा एक सोपा ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केलेला आहे. थँक्यू.